नमस्कार, रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अशक्यही शक्य करून दाखवतील अशी माणसं या जगात फार थोडी असतात, कारण त्यांच्याकडे असतो बुलंद हौसला आणि इरादा पक्का. दिवसभर कष्ट करून, मेहनत करून जेव्हा हीच माणसं आपल्या घरी पोचतात तेव्हा त्यांना आपल्या कष्टाचं आणि मुळात या पक्क्या इराद्याचं चीत झाल्याचं समाधान मिळतं, कारण ते स्वतःच्या घरी आलेले असतात. आजच्याही आपल्या शोमध्ये सुद्धा आपण भेटणार आहोत विकास सारनाथ, जे आहेत मेहनती आणि त्यांचा सुद्धा आहे बुलंद हौसला. तेव्हा आधी भेटूयात विकास सारनाथ आणि त्यांच्या फॅमिलीला. सध्या पुण्यातल्या शिवाजीनगर भागात राहणारं हे आहे सारनाथ कुटुंब. कुटुंब प्रमुख विकास सारनाथ यांचा केबल आणि वायरिंगचा बिझनेस आहे. त्यांच्या मिसेस सावित्री या गृहिणी आहेत आणि अर्थातच त्यांच्यावर आहे घराची सगळी जबाबदारी. त्यांच्या मुलाला चेतनला स्पोर्ट्स आणि फिटनेसची आवड आहे, कारण तो कॉलेज सांभाळून सध्या पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी करतोय. तर अशी ही साधी सरळ फॅमिली आता शोध घेतेय एका अशा घराचा जे गर्दीपासून दूर असेल, परवडणाऱ्या किमतीत बसेल आणि त्या घरात एकमेकांच्या सहवासात ही फॅमिली एन्जॉय करू शकेल. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या आजच्या भागात आतापर्यंत आपण सारनाथ फॅमिलीची थोडक्यात ओळख करून घेतली. पण त्यांनी जे घराचं स्वप्न बघितलंय त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, काय त्यांनी विचार केलाय ते आता जाणून घेऊयात. आणि त्यासाठीच आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांना स्टुडिओमध्ये. आपल्या सोबत आहेत विकास सारनाथ, स्वागत आहे तुमचं, आणि सावित्री सारनाथ, तुमचंही स्वागत. आणि तुमची ओळख करून देतो, आपल्या सोबत रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेचा सुद्धा आहेत. तुम्ही हा शो बघितलेला आहे का, स्वप्न पर स्क्वेअर फूट? टीव्हीवर बघितले, तुम्हाला माहिती आहे हा शो काय आहे ते. पण मग आता तुम्हीच त्या शो मध्ये दिसताय हे जरा कसं वाटतंय, मी त्याचा विचार करून कसं छानच वाटतंय आम्हाला. मजा येते, एकदम मजा. तुम्हाला खात्री आहे ना आपल्याला घर मिळेल? हो एकदम नाही, खात्री बाळगाच तुम्ही, कारण हा शो जो आहे त्याची खासियत ती आहे स्वप्नातलं तुमचं जे घर आहे, जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं. थोड्याशा आपण गप्पा मारूया त्याआधी. तुम्हाला तुमचं व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय ते आम्हाला आधी समजून घ्यायचं. माझा व्यवसाय आहे ते केबल वायरिंगचा व्यवसाय आहे. आता तुमची जी मुलं आहेत ती मोठी झाली आहेत, तर त्यांची काय स्वप्न आहेत, त्यांना काय व्हायचं आहे पुढे, मुलाबद्दल काय सांगाल तुम्ही? मुलाला आता ते पोलीस भरती व्हायचं चाललेलं आहे त्याचं, म्हणजे बरीच मेहनत आणि फिटनेस मध्ये सुद्धा त्याला, आणि व्यायामाची पण त्याला फारच आवड आहे. बरोबर बरोबर, तुमच्यासारखाच तो सुद्धा मेहनती आहे. म्हणजे घराबद्दलचं स्वप्न जे आहे तुम्ही बघितलेलं, आता तुम्ही राहताय सगळे एकत्र राहताय आताच्या घरामध्ये, तुमचे आई वडील पण तुमच्या बरोबर असतात? आई वडील पण आहेत. अच्छा, पण ते स्वतःचं घर आहे तुमचं? स्वतःचं घर आहे. मग आता हे नवीन जे घराचं स्वप्न तुम्ही बघितलंय त्याचं काय कारण, म्हणजे एक घर असताना आता पोरांचं शिक्षण पुण्यामध्ये यासारख्या या ठिकाणी व्हावं. बरोबर. आणि नंतर आता जसं जसं आमचं पोरांचं वय वाढेल तसं तसं घरामध्ये पण अडचणी निर्माण होणार आहेत. अच्छा, म्हणजे पुढचा विचार तुम्ही? पुढचा विचार करूनच आम्ही हे केलेलं आहे. ठीक आहे, आता थोडीफार कल्पना आली आहे, पण तरी सुद्धा किशोर ब्रह्मेचा आपल्या बरोबर आहेत जे तुमच्याकडून जाणून घेतील की अजून काय गोष्टी आहेत की ज्या तुम्ही घराबद्दल त्या विचार करून ठेवलेल्या आहेत. आपण एक तर पाहिलं की कष्ट खूप झाले आयुष्यभर, आता रिलॅक्स होऊया, शांतपणे राहूया, ते त्यांनी ठरवलेलं आहे. आता त्यांना हे नवीन जे घर त्यांना घ्यायचं आहे, तुम्ही कशी मदत करणार? अमोल यांनी आतापर्यंत आयुष्यामध्ये बरेच कष्ट घेतले आणि त्यांना आता कष्टाची फळ घेण्याची वेळ आलेली आहे, आणि त्यासाठी रिलायन्स नक्कीच त्यांना मदत करेल. रिलायन्स होम फायनान्सची एक डिव्हिजन रिलायन्स प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये आम्ही कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन त्याप्रमाणे घर शोधायला मदत करतो. त्यासाठी मी यांच्याशी पहिले थोडी चर्चा करू इच्छितो की तुम्ही जे घर बघताय ते कुठल्या एखाद्या स्पेसिफिक लोकेशनमध्ये घ्यायचं आहे असं तुम्ही ठरवलेलं आहे? हो ठरवलेलं आहे. पुण्याच्या आसपास आणि शिक्रापूर तळेगाव डमरे या ठिकाणी असावं. घराची काय साईज असली पाहिजे? 600 ते 700 स्क्वेअर फूटचं असावं. बजेटचा काय विचार केला? बजेटचा आम्ही असा विचार केला की 12 ते 15 लाखाच्या आसपास आमच्या बजेटप्रमाणे असावं घर. आपण काही अम्युनिटीज घरामध्ये असल्या पाहिजे असा विचार केला? गार्डन असावं, एक चांगलं विहार मंदिर असावं या दृष्टीकोनातून आम्ही हे केलेलं आहे. ओके, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते एक अफोर्डेबल घर बघता ते, परत पुढे त्यांना सोडायचं, पुढे त्यांना सोडायचं आणि पुढचा टच त्यांना मेंटेन करायचा आहे. आय थिंक आपण वेळ वाया न घालवता त्यांच्यासाठी सर्च सुरू केला पाहिजे. सुरू करूया. बघ, त्याने आपलं सर्च सुरू केलं रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये, डेटाबेसमधून आपल्याला कळेल की किती घरांचे ऑप्शन निघतात ते. पण तोपर्यंत आपण एक नजर टाकूया की तुम्ही ज्या रिक्वायरमेंट सांगितल्या त्या नेमक्या काय काय आहेत त्या. तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं बजेट हे साधारण आहे 12 ते 15 लाख रुपये आणि 600 ते 700 स्क्वेअर फूटचं घर असावं अशी तुमची अपेक्षा आहे.
अर्थातच तुम्ही परिसर सांगितलं, शिक्रापूर, तळेगाव, ढमढेरे, म्हणजे पुण्याच्या आसपासचा जो परिसर आहे, आणि मॉडर्न अमेनिटीज पाहिजेत, पण त्याचबरोबर ते गर्दीपासून दूरही हवं, शांत ठिकाणी हवं. आता या अपेक्षांना खरं उतरेल असं घर किंवा अशी घरं किती निघत आहेत त्यांच्या डेटाबेसमध्ये ते आता आपण बघूया. किशोर काय म्हणतो, डेटाबेसमध्ये ऑप्शन्स तर बरेच आहे, पण यांनी जे परिसर सांगितलेला आहे, जो एरिया सांगितलेला आहे आणि ज्या प्रकारच्या अमेनिटीज ते बघताय आणि यांना अफोर्डेबल पण असलं पाहिजे, बरोबर, असे मी टॉप 3-4 ऑप्शन्स काढलेले आहेत. मला असं वाटतं आपण जास्त वेळ वाया न घालवता प्रत्यक्षात जर हे प्रोजेक्ट बघितले तर जास्त बरं राहील आणि त्यांना त्याच्यामुळे प्रॉपर्टी चॉईस करण्याला पण सोपं जाईल. बरोबर, नाही तुम्ही पुण्याचेच असल्यामुळे त्या तुमच्या नजरेने तुम्ही आणखीन ते प्रोजेक्ट बघाल तर आपण प्रत्यक्ष साईटवरच जाऊया. लगेच निघूया, चला. आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टच्या मदतीनं सारनाथ फॅमिली वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघतीये. सारनाथ फॅमिलीला घर हवंय ते शांत ठिकाणी, जिथे रम्य परिसर, स्वच्छ हवा आणि भरपूर हिरवळ असेल असं. सारनाथ कुटुंब आता जाणार आहे आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टनं सुचवलेल्या वास्तुशोध प्रोजेक्टच्या कोथरूड येथील हेड ऑफिसमध्ये. हॅलो प्रसाद. हॅलो सर. अमोल. हाय. हाय. सारनाथ फॅमिली. हॅलो. मी यांना तुमच्या वास्तुशोध प्रकल्पावरती घेऊन आलो. वेलकम टू वास्तुशोध सर. या सर. सर, प्रकल्पावर जाण्याआधी तुम्हाला वास्तुशोध प्रोजेक्ट्सविषयी अल्पशा परिचय करून देतो. आमची कंपनी गेल्या 12 वर्षापासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी आनंदग्राम यवत, अर्बनग्राम कोंढवे धावडेसारखे मोठ्या प्रमाणात असलेले गृहप्रकल्प आत्तापर्यंत व्यवस्थितरित्या हस्तांतरित केलेले आहेत. आत्ता सध्या आमचा अर्बनग्राम सुरू आहे कोंढवे धावडे, पिरंगूट, क्रिकेटवाडी, चाकण, शिरवळ येथे, आणि लवकरच एक अर्बन ग्राम आमचं कोल्हापूर येथेही येणार आहे. एक आमचा आनंदग्राम जे आहे ते वाकरी चौफुला सोलापूर रोड येथे आहे आणि लवकरच बोईसर येथेही सुरू होणार आहे. त्याचबरोबर आम्हाला विशेष गुणवत्तेसाठी क्रिसिलचे 5-स्टार रेटिंग्स मिळाले आहेत आणि अफोर्डेबल हाऊसिंगसाठी क्रेडाईचा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. आत्ता आपण ज्या प्रकल्पावर जाणार आहोत, आनंदग्राम तळेगाव ढमढेरे, इथे आपण मोठे सिमेंटचे रस्ते, क्लब हाऊस दिलं आहे, ग्रीन झोन दिलं आहे, पार्टी लॉन दिलं आहे अमेनिटीजमध्ये, जॉगिंग ट्रॅक असेल तिथे, ॲम्पी थिएटर असेल. याचबरोबर आपण सर्वच वयोगटातील व्यक्तींचा विचार करता तिथे आनंदग्राम थीम सर्कल, चिल्ड्रन्स प्ले पार्क, क्लब हाऊस जे मेडिटेशनसाठी वगैरे उपयोग करता येईल तुम्हाला, आणि व्यायामाच्या अशा बऱ्याच साधनं तिथे आपण लावलेली आहेत. चला आता आपण प्रत्यक्षात जाऊन आनंदग्रामची साईट तळेगाव ढमढेरे येथील बघूयात. वास्तुशोध बद्दल माहिती घेतल्यानंतर आता सारनाथ कुटुंब जाणार आहे तळेगाव ढमढेरे येथील वास्तुशोधच्या आनंदग्राम या प्रकल्पाला भेट देण्यासाठी. हा आपला फ्लॅट आहे 2 BHK चा. हा साधारण एरिया किती? हा पूर्ण फ्लॅटचा एरिया 600 square feet असेल. हॉलचा एरिया तुम्हाला 12x10 मिळेल. इथे इथे आपण ऑइल बॉन्ड डिस्टेंबर दिलेला आहे, पेंटिंगसाठी 16x16 सिरेमिक टाइल्स असतील, परत ॲल्युमिनियम ग्लास विंडो दिलेले आहेत आपण, तर स्लायडिंग विंडोज असतील त्या 2-track. समोर मस्त गार्डन, हो गार्डन व्ह्यू फ्लॅट आहे हा. तिथं तुम्हाला पूर्ण इथं हवेशीर हवा खेळती असेल, सूर्यप्रकाश भरपूर मिळेल. छान वाटलं हॉल आणि सूर्यप्रकाश आणि गार्डन पण समोर. बरोबर बरोबर, छान वाटलं आणि पेंटिंग पण चांगले दिलेले. सर, ही झाली हॉलची माहिती. आता आपण किचन बघूयात. आपण आता आलेलो आहोत किचनमध्ये. तर किचनमध्ये आपण ग्रीन मार्बलचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तुम्हाला स्टेनलेस स्टीलचं स्टिंग विथ स्टँडर्ड CP फिटिंग्स मिळेल.
बस अगदी 2.5 फुटापर्यंत आपण विंडोला टाईल्स दिलेले आहेत. जास्त हाईट असेल तर ते तेलाचं दबाव वगैरे असून त्या टाईल्स खराब होतात. भिंतीला तसा काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे आपण 2.5 फुटच्या लेवलपर्यंत टाईल्स दिलेले आहेत. खिडकी बरोबर असेल तुमच्या गॅसच्या इथेच, जेणेकरून तुमचे जे तेलकट पदार्थ धूर वगैरे आहेत ते लगेच बाहेरच्या बाहेर एक्झॉस्ट होऊ शकतात. इथे बघाल तर हा फ्रीजचा पॉईंट आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला. फ्रीजचा पॉईंट आणि जनरली जेवढे किचनमध्ये असतात तेवढे पॉईंट आपण इथे दिलेले आहेत. पाण्याची काय सोय आहे? पाणी तुम्हाला 24 तास पाणी मिळेल. सॉफ्टनिंग प्लांट आपण लावलेला आहे. 3 लाख लिटर क्षमतेचे आपल्याकडे अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे. प्रत्येक बिल्डिंगला 15,000 लिटरचा ओव्हरहेड वॉटर टँक असणार आहे. तेवढी आपण सुविधा इथे पुरवलेली आहेत. सर, ही झाली किचनची माहिती. आता आपण बेडरूमकडे जाऊया. या सर, हा आपला फ्लॅटचा प्रशस्त बेडरूम. इथे तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला सेम कलरमध्ये सेम ऑइल बॉन्ड डिस्टेंबरच आपण देतो आहे. त्यामध्ये कुठली तडजोड नाही. तर लॉफ्ट देतो आहे आपण. तुमच्या सर्व घरातलं सामान वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला या लॉफ्टचा उपयोग होऊ शकतो. त्याच्याखाली तुमचं वॉर्डरोब वगैरे आरामात बसू शकतो. फ्लोरिंगमध्ये बघाल सेम आपण तुम्हाला सिरॅमिक टाईल्स दिलेले आहेत 16x16च्या. आपण ह्या विंडोज पूर्ण ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडोज दिलेल्या आहेत. त्याला आपण ग्रिल दिलेले आहेत. सेफ्टीसाठी आपण प्रत्येक खिडकीला ग्रिल बसवलेले आहेत. बाहेरचं तुम्ही बघाल तर तुम्हाला हॉलसारखाच इथूनही पूर्ण गार्डनचा व्ह्यू मिळेल. इथे बसून तुम्ही आरामात चहा वगैरे तुमची न्याहारीची व्यवस्था तुम्ही इथनं करू शकता. अच्छा सर, ही झाली पहिल्या बेडरूमची माहिती. आता आपण दुसरे बेडरूम बघूयात. यस सर, हा आपला दुसरा बेडरूम. तुम्ही बघत असाल तर हा आपलं सेम भिंतीला सेम ऑइल बॉन्ड डिस्टेंबर आहे. फ्लोरिंग पण सेम सिरॅमिक टाईल्स आहेत 16x16च्या. इथेही तुम्हाला लॉफ्ट मिळेल. इथे तुम्हाला सामान वगैरे ठेवता येईल. विंडोज सेम, त्याला ग्रिल पण येईल. आणि हा तुम्ही बघत असाल तर कम्पॅरेटिव्हली शेजारच्या बेडरूमच्या हा थोडासा छोटा बेडरूम आहे. याचा स्क्वेअर फुटेज साधारणतः 9x10 हा बेडरूम आहे. त्याच्यासमोरच तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूम आहे. बाथरूमचा 4 फूट डॅडो असेल. चांगलं स्टँडर्ड फिटिंग्स असेल सॅनिटरीच्या. परत इंडियन टॉयलेट दिलेलं आहे आपण इथे. बेडरूममधनं बाहेर पडताच तुम्हाला लेफ्ट साईडला बेसिनची सोय वगैरे आपण सगळी इथे केलेली आहे. कसं वाटलं सर तुम्हाला हा फ्लॅट पूर्ण? फ्लॅट तर छानच वाटलेलं आहे. बरं, ठीक आहे सर, तुम्ही बघा निवांत फ्लॅट पूर्ण. मी येतोच. पूर्ण परिसर जो आहे तो 5.5 एकरचा आहे. या 5.5 एकरमध्ये किती फ्लॅट सर? पूर्ण 303 फ्लॅटचा प्रकल्प आहे. या पूर्ण इथे 2 BHK 1 BHK आणि 1 RK अशा पद्धतीचे फ्लॅट आहेत. इथे आपण एक्सटर्नल ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला जॉगिंग ट्रॅक, क्रिकेट प्रॅक्टिस पिच, पार्टी लॉन, कम्युनिटी हॉल अशासाठी की जेणेकरून तुम्हाला तिथे योगासनं म्हणजे मेडिटेशन किंवा छोटे समारंभ वगैरे करता येतील. फार छान आहे एकदम. आणि फ्लॅट आम्हाला एकदम व्यवस्थित आवडलेला आहे. आनंद ग्रामने जे जे जसं बांधलेलं आहे म्हणजे वास्तू शास्त्राप्रमाणे बरोबर ते आम्हाला व्यवस्थित वाटलेलं आहे. आणि इथले ॲम्युनिटेशन जे आहेत एकदम सुरेख आहे. एकदम तुम्हाला हवे होते की गार्डन असेल तुम्हाला खाली फिरायला आणि एक शांत पण आहे. सगळ्या शांत पण आहे. इथे बसायला पण आहे. अशी नाहीये ते तुम्हाला आवडलेलं दिसतंय. सावित्री, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये काय आवडलं? मला पहिल्यांदा किचन आवडलं. खूपच छान आहे. किचन प्रशस्त आहे. हवेशीर आहे. किशोर, यांना तर दोघांना फ्लॅट आवडला. तुम्ही काय विचार केला होता यांना हा फ्लॅट आवडेल असं तुम्हाला काय वाटलं होतं? बोल, सगळ्यात इम्पॉर्टंट असं होतं की यांनी आयुष्यभर फार कष्ट केलेले आहेत आणि त्यांच्या आवडीनिवडींची काळजी घेणं हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे.
तर रिलायन्स प्रॉपर्टीचा जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये यांनी डेटाबेसला यांच्या रिक्वायरमेंट जसं यांनी सांगितलं आता की यांना पुण्याच्या आउटस्कट्सवरती घर पाहिजे, यांना शांत एरिया शांत पाहिजे आणि रिलॅक्स राहता यायला पाहिजे, हवेशीर घर पाहिजे आणि थोड्या अम्युनिटीज पण पाहिजे होत्या. तर त्या अम्युनिटीज आणि त्या रिक्वायरमेंटला मॅच होणारं जे घर आम्ही रिलायन्सच्या डेटाबेस बरोबर मॅच केलं म्हणून मी त्यांना हा प्रोजेक्ट सजेस्ट केला. आणि तो किफायतशीर सुद्धा आहे असं पण म्हणता येईल, बजेटमध्ये बसणार आहे. मला वाटतं आता तुम्हाला बिल्डरला भेटावं लागेल कारण पुढची प्रोसिजर करायला लागेल, बुकिंग करायला लागेल. आपण आता कॉर्पोरेट ऑफिसमध्येच जाऊया वास्तू शोधच्या, तिकडे जाऊन आपण पुढची बोलणी त्यांच्याशी करू शकतो. ओके जाऊया. विकास आणि सावित्री सारनाथ, तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने आता काहीच पावलं तुम्ही आणखी टाकायची आहेत, कारण तुमच्या घराचं स्वप्न जे आहे ते तुम्ही बघितलं होतं. आनंदग्राममधलं घर तुम्ही पसंत तर केलं पण ते बुकिंग करायचं असेल तर मग ती काही प्रोसिजर आपल्याला पूर्ण करायला लागेल. आपल्यासोबत प्रसाद चावक आहेत वास्तुशोधचे, तर ते आपल्याला या घराबद्दल आणखी माहिती देतील. प्रसाद, जे घर यांनी पसंत केलेलं आहे त्याच्याबद्दलची आणखी किमतीबद्दलची किंवा इन्स्टॉलमेंटबद्दलची काय माहिती तुम्ही सांगा. सर, यांनी जो फ्लॅट बघितला आहे तो 600 square feet आहे, तो जवळपास 13.5 lakh जातो त्याचं टोटल कॉस्ट. ओके. ते बुकिंगसाठी 20% रक्कम भरू शकतात आणि बाकीची रक्कम ते स्वतःही भरू शकतात किंवा लोनही घेऊ शकतात. आता 13.5 lakh एवढी किंमत आहे घराची, तर मग 20% आणि 80% हा हिशोब तुम्ही कसा करता? 20% तर आम्ही रक्कम भरायला तयार आहे पण उरलेली जी रक्कम आहे ती काळजी आम्हाला लागलेली आहे. नाही, तुम्ही काळजी करूच नका, कारण रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेचा त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी तुम्हाला घर दाखवलं, योग्य बजेटमधलं घर दाखवलं आणि आता लोनबद्दल सुद्धा ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. किशोर, जसं ह्यांचा प्रश्न आहे 80% रक्कम आहे उरलेली, त्यांना लोन हवं आहे आणि ते सेल्फ एम्प्लॉईड आहेत, तर यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करणार? सेल्फ एम्प्लॉईडला लोन देणं हे रिलायन्स होम फायनान्सची खासियत आहे. रिलायन्स होम फायनान्समध्ये आम्ही टेलरमेड लोन देतो. टेलरमेड लोन म्हणजे काय? टेलरमेड लोन म्हणजे आम्ही तुमच्या गरजेला योग्य असं एक लोन बनवून तुम्हाला देतो, ज्याच्यासाठी आम्ही तुमची लाईफस्टाईल, तुमचा बिझनेस हा पूर्ण समजून घेतो आणि त्याप्रमाणे लोन तयार करतो की ज्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमचा व्यवसाय हा स्मूथ चालत राहील. नाही, पण सर्वसामान्य समज असा आहे की सेल्फ एम्प्लॉईड लोकांसाठी जेव्हा लोन घेतलं जातं किंवा त्यांचा जसं बिझनेस आहे मग डॉक्युमेंटेशन वाढतं, किचकट असते प्रोसेस, तर हा खरंच समज योग्य आहे का? त्याच्याबद्दल काय सांगाल? हा ॲटलिस्ट रिलायन्स होम फायनान्स बद्दल हा समज नाही आहे. ओके. रिलायन्स होम फायनान्स मध्ये आमचा एक्सपर्ट त्यांच्या इथे जातो, त्यांचा पूर्ण बिझनेस समजून घेतो, त्यांचे काय ट्रान्झॅक्शन असतात ते समजले जातात आणि त्या बेसिसवरती एक जे लोन बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे लोनची प्रोसिजर चालते त्यावेळेस त्यांचा कुठलाही वेळ हा वाया घालवला जात नाही. आमचा माणूस तुमच्या येतो, म्हणजे डोर स्टेप डिलिव्हरी दिली जाते बेसिक, त्याप्रमाणे आणि एक लोन त्यांना सुटेबल असं लोन बनवून दिलं जातं. बरोबर. तर रिलायन्स होम फायनान्सच्या टेलरमेड लोनची खासियत आहे. अजून तुमच्या मनात काही शंका असतील तुम्ही आताच विचारा त्यांना. नाही नाही, आम्हाला जर पूर्णपणे सहकार्य करत असेल तर आम्ही लोन घ्यायला तयार. तुमच्या बजेट मधलं घर तुम्हाला मिळालेलं आहे, आनंद ग्राम मधलं घर मिळालेलं आहे, आनंद झाला? आनंदात आहे. आता घर बुक केलंय त्यांनी, तुम्हालाही आनंद झाला असेल, आनंद ग्राम मध्ये त्यांनी घर बुक केलं, सगळेच आनंदी झालेले आहेत. मग आता तुम्ही यांचं स्वागत तुमच्या परिवारात करायला पाहिजे, ते तुम्ही कसं करणार? काळजी करू नका सर, भरपूर तयारी करून ठेवली. चला मग इकडे. अखेर सारनाथ कुटुंबाचा वास्तुशोध संपला. तो वास्तुशोध प्रोजेक्टमध्ये येऊन वास्तुशोधच्या आनंदग्राममध्ये त्यांना आपला आनंद गवसलाय, त्याबद्दल सारनाथ फॅमिलीचं आधी आपण अभिनंदन करूयात. तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि त्या